हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं आंब्याचं लोणचं असं छानपैकी असं तोंडाला चवीला असं छान असं कसं घालायचं, कारण का माझ्या सासूबाई घालायच्या, माझी आई पण अजून घालती, तर त्या पद्धतीनं कसं घालायचं तर ते मी तुम्हाला दाखवणार. तर हे लोणच्याचा आंबा असं कडक मऊ असा झालेला असला तर तो घ्यायचा नाही. ह्या बाजूला जर असं पिवळं पिवळं झालं तर तो पाड आलाय, तर तो लगेचच आंबा टिकतोय, ते लोणचं टिकत नाही, ते लोणचं नाचतंय. तर असं हिरवं असं कडक कसं बघून आंबा घ्यायचं आहे, तर हे मी असं 1 किलो आंबा आणलेला आहे, असं हिरवं हिरवं 1 किलो. तर 1 किलोचं मी तुम्हाला लोणचं कसं घालायचं ते दाखवणार आहे. तर हे आंबे आता पहिले धुयायचे, स्वच्छ धुयायचे आणि आज रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे. तर असा स्वच्छ आंबा धुवून घ्यायचा आणि मग आता ह्याला रात्रभर आता पाण्यात भिजत घालायचा आणि सकाळी मग फोडायचा, कारण आता पाऊस चालू झाला आहे, कारण का पाऊस चालू झाल्यावरच आंब्याचं लोणचं घालायचं असतं. इकडे म्हणजे कैरी बोलतात आमच्याकडे, आंब्याचं बोलतात, तर ते जूनच्या पहिल्या आठवड्यातच आमच्याकडे लोणचं घालतात. ज्या वेळेला पाऊस रिमझिम चालू होतो त्यावेळेलाच लोणचं घालायचं, तर ते लोणचं असं टिकतं वर्षभर. आता हे पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचं आहे भिजायला. पूर्ण बुडतीला असं पाणी घालायचं आहे, पूर्ण बुडतीला असं, आणि रात्रभर आता हे असंच ठेवायचं आहे. याच्या झाकण नाही ठेवलं तरी चालेल, कारण का हवा लागली पाहिजे ह्याला, त्यामुळे ह्याला झाकण नाही ठेवायचं, असंच ठेवायचं आहे रात्रभर भिजायला. म्हणजे ह्याची पिकण्याची प्रोसेस असते ती बंद होती पाण्यामध्ये ठेवल्यावर. आता हे आंबे मी रात्रभर असं पाण्यात भिजत ठेवलेत, त्यामुळे बघा कसं असं कडकच असं राहिलेत, पाण्यात ठेवल्यामुळं कडक राहिलेत. आता हे पाण्यातलं आंबे काढायचे आणि आता स्वच्छ पुसून घ्यायचं आणि ह्याला फोडून घ्यायचं. तर आता आमच्या इथं फोडायला काही नाही, आता जिथून आणलं तिथं आम्ही आता आंबं फोडून आणणार आहे, कारण का आमच्या फोडण्याची विळती नाही आहे. आता एक कॉटनच्या कापडानं असं स्वच्छ पुसून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी ठेवायचं नाही, पूर्ण असा कोरडा करायचा पुसून, असंच आता पुसून घ्यायचं. असे आंबे फोडून आणलेत मंडे इथून, त्याचा ह्यामधलं हे काढून टाकायचं आहे, हा भाग, हा कोळीचा भाग हा काढून टाकायचा आणि ह्याला आता पुसून घ्यायचं. आता इथं पण हे राहिलंय थोडं, हे असं सर्व काढून घ्यायचं आणि आता ह्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. हे आता स्वच्छ असं सर्व पुसून घेतलेले आहेत, हे पुडी सगळ्या पुडी आता हे पुसून घेतलेले आहेत. आणि हे बघा रात्रभर पाण्यात ठेवून सुद्धा ते पिकण्याचं हे चालू झालं त्याचं प्रोसेस. तर हे एकच आंबा केलेला, म्हणजे थोडासा हे असे दबते त्या गोळी, तर हे जर त्यामध्ये घातलं तर लगेच लोणचं खराब होतं, म्हणून हे बाजूला काढून ठेवले मी. ह्याला असं चटणी मीठ लावून खायचं आपण, हे एकच आंबा असा होता तो, तो बाजूला काढून ठेवला मी. आणि आता ही एवढी घाण काढलेली आहे त्यामधली स्वच्छ आता पुसून घेतलेली. आता ह्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे, मोठ मीठ नाही त्यामुळे मी काळं मीठ टाकणार आहे, तरी 50 ग्रॅम असेल हे. तुमचं जेवढा आंबा असतील ना तेवढे ह्याच्या प्रमाणे तुम्ही मीठ टाका. हे माझ्या 1 किलोच्या प्रमाणात मी टाकलेले. आता यामध्ये हळद पण टाकायची आहे, हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी 3 चमचे टाकलेले, कारण का आता 1 किलो राहिलेले नाही. हा एक आंबा खराब झालेला आहे, तो बाजूला ठेवल्याने हे घाण पण निघून गेलेले, म्हणजे 1.5 किलो झालेलं आहे. आता हे असं मिक्स करायचं आहे. आता याला हळद मीठ सगळीकडे लागलेलं आहे. मी आता हे सकाळचं करतोय त्यामुळे मी संध्याकाळी आता हे तुम्हाला दाखवणार आहे. तरी मी सकाळी आता 11 वाजता करतोय मी हे, तर आता संध्याकाळी 8 वाजता मी हे काढून ठेवणार आहे. आता चांगले मिक्स झालेलं आहे, ह्याला आता झाकण लावून ठेवायचं. आता सकाळी मीठ आणि हळद लावून ठेवलेलं हे,
आंब्याच्या पोळी. आता ह्यातलं पाणी काढायचं आहे. किती पाणी आहे बघा, एवढं पाणी झालेलं आहे. तर हे आता गाळून घ्यायचं आहे. आता पाणी टाकून द्यायचं आहे. थोडासा मऊ झालेला आंबा हा आपण मी बाजूला ठेवला आहे, कारण काही हे त्यामध्ये घालायचं नाही आहे, नाहीतर लोणचं नासतंय, लोणच्याला बुरशी येते. तर ह्याचं पण मी आता पाणी काढून टाकणार आहे. आता ह्याला असंच मी 10 मिनटं ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं असं फॅन खाली सुकत घालायचं आहे. आता 10 मिनटं झालेली आहे, बरंच निवडं पाणी निघाले. आता हे कॉटनच्या कपड्यावर सुकायला घालायचे फॅनला. ह्या पोळी मी फॅन खाली सुकत घातलेले, तर आता मी 1 तासभर उन्हामध्ये ठेवलेले, तर असे चांगले असे छान अशा झालेले आहेत, म्हणजे थोडे सुकलेले आहेत. आता याला मीठ मसाला सर्व आता घालायचा आहे. तर त्यासाठी हा लागणारा मसाला, मोहरे 100 ग्रॅम, ही मोहरीची डाळ मी 10 ग्रॅम घेतलेली आहे, आणि मोहरे 100 ग्रॅम, बडीशेप 2 चमचे, धन 2 चमचे, जिरे 1 चमचा, मेथी 1 चमचा, आणि या लवंगा आणि मिऱ्या 5-5 घेतल्या आहेत, आणि हिंग 1 चमचा घालायचा आहे, आणि हिंग लसूण घेतलेली काश्मीरी लाल चटणी. तर आता ह्यातला मसाला कुठला पण भाजायचा नाही, मी पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे, माझी आई अजून पण घालती. तर फक्त आता हे मेथ्या भाजायच्या आहेत, ह्यातला मसाला कुठलाही भाजायचा नाही. भाजला की मसाला त्याचं तेल असं जातं आहे, म्हणजे त्याचा कोरडं होत आहे ते भाजलं की, त्यामुळे हे कुठलाही मसाला भाजायचा नाही, तो असाच घालायचा आहे, पण थोडा असं भरड करून घालायचा आहे मिक्सरला. मी मेथ्या तेवढ्या भाजून घेणार, ते पण जास्त भाजायच्या नाही आहे, थोड्या भाजायच्या आहेत. मी त्या भाजून घेणार आहे मेथ्या. आता मेथ्या भाजून घेतलेली आहे अशा, म्हणजे जास्त काळपट नाही करायच्या, थोड्याशा त्याला भाजायच्या. आता हे सगळं असं हे सर्व आहे ना, हे आता भरड करून घ्यायची. पहिले मेथ्या जरा वाटून घ्यायच्या, कारण का ते जाड असतात, बारीक व्हायची, म्हणजे बारीक करायचंच नाही, पावडर जरा भरड भरडच करायचं आहे. त्यामध्ये आता हे मेथ्या थोड्याशा बारीक करून घेतात, म्हणजे जास्त नाही बारीक केलेल्या. त्यामध्ये आता हे धनं, जिरं आणि बडीशेप, या लवंगा आणि हे असंच टाकायचं, आखंडच टाकायचं आहे. ही अशी भरड करून घेतलेली आहे दरदरी अशी. आता हे मोरे पण अशाच घ्यायचे आहेत, कुठून मोरे. ह्या पण अशाच केल्यात बारीक, म्हणजे जास्त बारीक नाही करायचे, दरदरीच करायचे, एकाचे 2 झाले पाहिजे अशा. ह्या मोहरीमुळे लोणचं असं टिकतं, पण ती डाळ नुसती शोभेसाठी घालायची मोहरीची डाळ, पण ह्यामुळं लोणच्याला वास पण छान येतो, आणि लोणचं पण टिकतं. हे आता तेल गरम करून आता गार केलेलं आहे, म्हणजे थोडंसं गार झालेलं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा हिंग टाकायचा आहे. आता अजून गार करून घ्यायचं, पूर्ण गार करून घ्यायचं. हे तेल मी 1/4 किलो घेतलेलं आहे, म्हणजे 250 ग्रॅम तेल घेतलेलं आहे मी. आता ही चटणी आहे ती तेलातच टाकायची, तर तेल गार झालेलं आहे. तुम्हाला किती लागते त्याच्याप्रमाणे टाका, चवीप्रमाणे टाका. 100 ग्रॅमचा पाकिट आहे, पण मी थोडी ठेवलेली आहे, कारण आता 1 किलो राहिलेलं नाही आहे, ते आंबे कमी झालेलं आहे. यामध्ये आता हळद घालायची 2 चमचे, काल टाकलेली मी 3 चमचे, पण ती पाण्याबरोबर निघून गेली. ही माझी घरची हळद आहे. आता मसालेच यामध्ये टाकायचे. आता मिक्स करायचं. आता पूर्ण गार झालेला आहे तेल, त्यामध्ये आता मिक्स करायचं. या पद्धतीने जर लोणचं केलं तर तुमचं लोणच्याला बुरशी येणार नाही, वर्षभर लोणचं टिकण्यासाठी ह्या पद्धतीनं करा. आणि पारंपरिक पद्धतीनं म्हटलं तर जून महिन्यापासूनच लोणचं चालू करतात, लोकांच्या गावाकडं प्रेरणा झाली की मग लोणचं घालायला चालू करतात लोक. निर्गाचा पाऊस चालू झाला की लोणचं घालायला चालू. आता ह्यामध्ये हे सर्व टाकायचं आहे मिश्रण. ह्यामध्ये 1-2 चमचे मीठ टाकायचं आहे,
कारण का काल पण मीठ घातलेलं आहे. 1 किलोला 50 ग्रॅम मीठ लागतच. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. वास तर किती छान सुटलेला आहे. आता हे लवंग आणि मिरे हे अशाच घालायचे आणि हा लसूण अख्खाच घालायचा. लसूण ज्या वेळेला त्या लोणच्याला पाणी सुटलं आणि त्यावेळेला ज्या वेळेला खार होईल त्या खारातल्या पाकळ्या एवढ्या छान लागतात ना. 2 पाकळ्या घेऊन 1 भाकरी अशी खायला होईल. त्यामुळं हा लसूण अख्खाच आणि त्याला लोणच्याला पण असा वास छान येतो आहे. त्यामुळे असा अख्खा लसूण घालायचा. लोणचं जरी संपलं आणि त्याचा खास जर राहिला तर त्यामध्ये गावाकडं काय करतात लोक, मिरच्या घालायच्या आणि त्यामध्ये लसूण असा सुलू नका घालायचा त्या खारामध्ये. ते पण खायला असं छान लागतंय लोणचं संपत आल्यावर. त्यामुळे असं छान आता मिक्स झालेलं आहे. आता ह्यामध्ये चिमटभर अशी साखर घालायची आहे. त्यामुळं कसं पुरी अशा घट्ट राहतात अशा साखरेमुळं. आता मिक्स करायचं आहे. आता काचेच्या बरणीत भरून ठेवायची. ही बरणी स्वच्छ धुवून अशी वाळवून उन्हामध्ये वाळवलेली आहे बरणी. ओला अजिबात हात लावायचा नाही याला. ओला चमचा पण घालायचा नाही. 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकणार असं हे आंब्याचं लोणचं. छान असं करून तयार आहे. या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. आता बरणी भरलेली आहे. आता ह्यामध्ये तेल थोडस घालायचं आहे. आता बरणी भरून ठेवलेली आहे. आता त्यामध्ये वरून असं मीठ टाकायचं आहे. असं तेल वरपर्यंत आलं पाहिजे. त्यावर आता असं मीठ टाकायचं. मीठ टाकले की वरती बुरशी येत नाही या पुडीनं. आणि आता त्यामध्ये हे हिंगाचा खडा असा ठेवायचा वरती तोंडाला. आणि आता ह्याला 7 दिवसाशी उघडायचं नाही या बरणीला. ओपन लावून पॅक करायचं. पूर्वीची लोक ह्याला कसं कापड लावून ठेवायची बांधून 7 दिवस. आणि आता 7 दिवसानंच लोणचं खायला घ्यायचं. आता खाण्यासाठी लोणचं तयार आहे. ह्या पद्धतीने लोणचं करून बघा आणि कमेंट करून सांगा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.